सत्याहत्तराव्या जागतिक आरोग्य सभेनं सदस्य राष्ट्रांनी सुचवलेले तीनशे प्रस्ताव स्वीकारून त्यानुसार आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली दोन हजार पाचमध्ये सुधारणा केल्या आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव आणि जागतिक आरोग्य सभा समितीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी आज याबाबत वार्ताहरांना अधिक माहिती दिली सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या काळात राष्ट्रांच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत सुधारणा व्हावी या हेतूनं हे, हे प्रस्ताव मांडण्यात आले होते यामुळे विकसनशील देशांना आरोग्य उत्पादनं सुलभपणे उपलब्ध होऊ शकतील तसंच आर्थिक संसाधनं एकत्रित करण्यासाठी मदत होऊ शकेल यामुळे भविष्यातल्या साथीच्या आजारांपासून जगाचं रक्षण करायला एकजुटीची छत्री उपलब्ध झाली आहे या यंत्रणेच्या निर्मितीमध्ये भारतानं अतिशय रचनात्मक भूमिका बजावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं